शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अतिशय आरामदायी आणि सोयीची ठरेल अशी 1 लिटर इंजिन मधील ऑटोमॅटिक कार पुण्यातील लँडमार्क निसान शोरूम ने लॉन्च केली आहे. डॅटसन रेडिगो असे या लक्झरियस कारचं नाव आहे. पुण्यनगरीचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते अतिशय दिमागदार सोहळ्यात ही कार लॉन्च करण्यात आली आहे. अल्टो आणि क्विड कारच्या तुलनेत डॅटसन रेडिगो कार अतिशय सरस आणि लोकप्रिय ठरेल अशा पद्धतीने ही कार डिझाईन करण्यात आली आहे. या कारचं ग्राउंड क्लिअरन्स खूप अधिक असल्याने ही कार शहरी भागासोबत ग्रामीण भागात देखील ड्रायव्हिंग करण्यास अधिक सोयीस्कर ठरेल असं मत लँडमार्क निसानचे जनरल सेल्स मॅनेजर विक्रम गुळवाणी यांनी व्यक्त केले. लँडमार्क निसान ही डॅटसन निसानची नवीन डीलरशिप आहे. इथे पुण्यात उघडली आहे. लँडमार्क निसानचे 80 डीलरशिप्स आहेत. निसानच्या नाही पण दुसऱ्या ब्रँडच्या धरून मोठा ग्रुप आहे. त्याच्यात जीप, मर्सिडीज व नंतर होंडा, वॉक्सवॅगन, रेनो, अशोक लेनलँड अशा नावाजलेल्या कंपन्यांची डीलरशिप आहे. आता पुणे आणि पुण्यातल्या भागात आम्ही निसान डॅटसनची डीलरशिप घेऊन आलो आहे. आजच्या दिवशी आम्ही डॅटसन रेंजमधली रेडिगो जी गाडी आहे त्याचं ऑटोमॅटिक व्हर्जन 1 लिटर इंजिनमधलं तिथे त्याचं आज आम्ही लॉन्च केलेलं आहे. पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये ह्याला चांगला प्रतिसाद नक्की मिळणार आहे. जवळचे जे कॉम्पिटिटर आहेत त्याचे म्हणजे आल्टो आणि क्विड त्यांचा जर कंपॅरिझन जर केलं तर प्राइसिंगमध्ये सुद्धा आणि ड्राईव्ह क्वालिटीमध्ये सुद्धा क्वालिटी आहे. आणि ती तुम्ही जर येऊन टेस्ट ड्राईव्ह जर घेतली तर तुम्हाला ती लक्षात येईल की ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये जिथे नॉर्मली लॅग येतो तर ह्या गाडीत त्या मानाने अतिशय कमी लॅग आहे किंवा नसल्यातच जमा आहे. ज्यांना ऑटोमॅटिक गाड्यांच्याबद्दल माहिती आहे आणि ज्यांना कुतूहलता आहे ह्या लोकांकरता ही अतिशय सुंदर गाडी आहे. सिटी ड्रायव्हिंग करता, लेडीज करता अ फॅन्टॅस्टिक कार. बट त्याचं प्राइसिंगच इतकं सुंदर ठेवलं आहे. या क्लासमध्ये सर्वात स्वस्त गाडी आहे. 4,71,000 ऑन रोड पुण्यात ह्याची जी टी ऑप्शनल मॉडेल आहे ह्याची किंमत आहे. आणि 4,88,000 ऑन रोड इंडिव्हिज्युअल प्राइसिंग हे एस मॉडेल म्हणून जे आहे तर ती त्याची प्राइसिंग आहे. त्या कॉम्पिटिटरच्या हिशोबात बऱ्यापैकी स्वस्त आहे. गाडी जी आहे त्याचा अर्बन क्रॉसमध्ये आहे आपली गाडी. म्हणजे रुरल एरियामध्ये पण तुम्ही चालू शकता. त्याचा ग्राउंड क्लिअरन्स खूप चांगला आहे. 185 mmचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. बाकी गाडींपेक्षा याचा ग्राउंड क्लिअरन्स खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही ऑफ रोड, अर्बन क्रॉस, रुरल एरियामध्ये पण तुम्ही गेले तर ते त्याचा ग्राउंड क्लिअरन्स एवढा चांगला आहे की म्हणजे गाडी खालून लागणार नाही. इथं मॅन्युअल पण आपल्याला करता येतं याला. म्हणजे मॅन्युअल प्लस ऑटोमॅटिक ही या सेगमेंटच्या गाडीला पहिल्यांदाच आलेलं आहे. दुसऱ्या कुठलीही गाडीला हे मॅन्युअल ऑटो प्लस मॅन्युअल नाहीच आहे. त्याला म्युझिक सिस्टम दिलेला आहे विथ USB, आयपॉड, ॲक्झिलरी, 2 स्पीकर्स दिलेले याला. ह्याच्यामध्ये कसं, एक तर ऑटोमॅटिक ट्रान्सफॉर्मेशन असल्यामुळं की लेडीजला इझिली ऑपरेटिंग करता येईल गाडी, म्हणजे ड्रायव्हिंग करता येईल. आणि विशेष म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स चांगलं आहे आणि हेड क्लिअरन्स पण चांगलं आहे आणि एकदम मस्त वाटले कम्फर्टेबल वगैरे करण्यासाठी. गाडी तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे तर आता ऑटोमॅटिकची घेतली नाही तरी पण मला एक बेस्ट वाटली. पण माझ्या वाईफसाठी एकदम मस्त कम्फर्टेबल गाडी वाटली आणि ॲव्हरेजला तुमचं मायलेज खूप यायचं. हे गाडी म्हणजे ॲक्च्युली ले स्लीक आहे आणि ऑटोमॅटिक म्हणजे ते सिटी ड्राईव्हसाठी ले चांगलं आहे आणि लेडीजसाठी तर अतिउत्तम आहे. कारण ते ट्रॅफिकचं आणि कॉस्टप्रमाणे पण कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे ॲज कम्पेअर टू अदर ऑटोमॅटिक कार्स. प्रिफरेबल हे मला पाहिजे होतं ॲक्च्युली. आणि काल माहीत पडलं की आता ह्यांनी लॉन्च केले म्हणून मग येऊन बुक करून टाकू.